नमस्कार, आज आपण लोबसीज किचन मराठीमध्ये गव्हाची गुळाची खीर सोप्या पद्धतीने बघूया. नागपंचमीला गव्हाच्या खीरचे खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे बरेच जण गव्हाची खीर बनवतात. तसेच थंडीच्या दिवसात किंवा गणपती बाप्पाच्या प्रसादामध्ये सुद्धा गव्हाची खीर आवर्जून बनवली जाते. चला तर खीर बनवण्यासाठी येथे मी 1 कप गहू स्वच्छ करून घेतलेले आहेत व 3 वेळेस पाण्याने धुवून घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिट भिजण्यासाठी पाण्यामध्येच राहू देऊ. 15 मिनिट झालेले आहेत, त्यानंतर गहू चाळणीत घेऊन सर्व पाणी काढून घेऊ व 20 मिनिटांसाठी थोडे कोरडे होण्यासाठी चाळणीतच राहू देऊ, जेणेकरून ते कोरडे झाल्यानंतर मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतील. 20 मिनिट झालेले आहेत आणि हे थोडे ड्राय झालेले गहू आता मिक्सरच्या जारमध्ये घेऊन थोडे जाडसर बारीक करून घेऊ. बघा, अशा प्रकारे आपल्याला हवे तसे गहू जाडसर बारीक झालेले आहेत. यांना आता एका मोठ्या ताटात किंवा परातीत घेऊन 1 ते 2 तास सुकू देऊ. पंख्याखाली ठेवले तरी चालेल. 1 ते 2 तासानंतर बघा, जाडसर बारीक केलेले गहू छान सुकले आहेत. तर आपण आता या गव्हाला साफ करूया. येथे तुम्ही बघू शकता गहू कसे साफ करीत आहे ते. गव्हाची वरची साले किंवा कोटिंग, ज्याला आपण कोंडा म्हणतो, तो निघालेला आहे. अशाच प्रकारे 4 ते 5 वेळा ताटामध्येच पाखडून कोंडा काढून घेऊयात. जाडसर बारीक केलेले गहू थोडे कोरडे झाल्यामुळे त्याचा कोंडा पूर्णपणे व्यवस्थित निघतो. बघा, जाडसर स्वच्छ असा गव्हाचा रवा किंवा दलिया छान तयार झालेला आहे. तुम्ही मार्केटमध्ये मिळणारा दलिया पण खीर करण्यासाठी घेऊ शकता, परंतु घरी गहू ओलवून केलेल्या दलियाची म्हणजेच गव्हाच्या रव्याची खीर चवीला अप्रतिम लागते. यानंतर आता पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊन गव्हाचा रवा घेऊ आणि हलकासा सोनेरी रंगावर येईपर्यंत व भाजण्याचा सुगंध सुटेपर्यंत भाजून घेऊ. गव्हाचा रवा तुपामध्ये आधी भाजून घेतल्यामुळे खीर टेस्टी बनते. बघा, रवा हलकासा सोनेरी झालेला आहे. येथे आपण गव्हाचा जो रवा भाजून घेतला आहे हा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा खीर करू शकता. 15 ते 20 दिवस तो फ्रीजमध्ये चांगला राहतो. यानंतर 2 ते 3 टेबलस्पून किसलेले कोरडे खोबरे टाकू व गव्हासोबतच थोडे परतून घेऊ. यात आता 15 ते 20 पातळ उभे केलेले खोबऱ्याचे काप टाकू आणि 5 कप पाणी. आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर एक उकळी आल्यावर 1 पातेल्यामध्ये ओतून घेऊ. हे पातेले कुकरमध्ये ठेवून आपल्याला शिट्ट्या काढायच्या आहेत. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घेतले व जाळीही घेतलेली आहे. त्यावर हे पातेले ठेवून 1 घट्टसर झाकण ठेवले आणि वरून कुकरचे झाकण लावून दिले व त्यानंतर हाय फ्लेमवर 10 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिट कुकर राहू द्यायचा. लो फ्लेमवर कुकर असताना शिट्ट्या झाल्या तरी चालेल. त्यानंतर गॅस बंद केला व कुकरचे प्रेशर कमी झाल्यानंतर बघूया गहू कसा शिजला तो. बघा, आपल्याला जसा हवा आहे तसा मऊ सॉफ्ट झालेला आहे. आता याची खीर बनवूया. परत पॅन गॅसवर घेऊन 2 चमचे तूप घेऊ आणि तूप थोडे गरम झाल्यावर बदाम काजू हलकेसे फ्राय करून घेऊ. काजू व बदाम पॅनमधून काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये 1 ग्लास पाणी टाकू व फ्लेम हाय करून शिजलेले गहू खोबरे टाकू. व ते मिक्स केल्यावर थोडी उकळी येऊ देऊ आणि 1/4 कप गूळ टाकू. गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आणि तुम्हाला साखरेची खीर आवडत असेल तर गुळाऐवजी तुम्ही येथे साखरसुद्धा टाकू शकता. गूळ खीरमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट होऊ देऊ. गूळ मिक्स केल्यानंतर तळलेले बदाम काजू टाकू, 1/2 छोटा चमचा वेलची पूड, थोडे जायफळ घालू आणि छान एकत्र करून घेऊ. गुळापासून कुठलाही गोडाचा पदार्थ तयार करताना त्यात आवर्जून वेलचीसोबत जायफळ घ्यायचे, पदार्थ अप्रतिम बनतो. चिमूटभर मीठ टाकू आणि मिक्स करून घेऊ. मिठामुळे सुद्धा खिरीला छान चव येते. खिरीला
थोड़ी उकळी आल्यानंतर गैस बंद करू। टेस्टी हेल्दी खीर तैयार झालेली आहे। ही खीर थंड झाल्यानंतर घट्ट होते तर दूध आधी कधी टाकून नाही ठेवायचे। जेव्हा आपण खीर वाढतो त्यावेळेस त्यात गरम दूध टाकायचे आणि खीर वाढायची। परंतु आपण आता या खीरीमध्ये पाऊण वाटी गरम दूध टाकत आहोत आणि दूध टाकून मिक्स करूया। गुळाची खीर असल्यामुळे यात गरम दूधच टाकायचे, थंड दूध टाकले तर दूध नासेल। तुम्ही इथे खिरीची कन्सिस्टन्सी बघू शकता। खिरीचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि तसाच तिचा सुवास पण खूप दरवळतोय व चवीला ती खूप छान झालेली आहे। अशा प्रकारची खीर तुम्ही नक्की करून बघा। व हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।